नमस्कार. महाराष्ट्रात असा एकही व्यक्ती नसेल ज्याने अशी ही बनवाबनवी हा चित्रपट पाहिला नसेल. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. चित्रपटातील विश्वास सरपोतदार ही घरमालकाची भूमिका विशेषतः गाजली होती आणि विश्वास सरपोतदार ही भूमिका गाजवली होती मराठीतील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर जोशी यांनी. तुम्हा सगळ्यांना ऐकून धक्का बसेल की सुधीर जोशी यांचा अशी ही बनवाबनवी हा पहिला मराठी चित्रपट होता. पहिला मराठी चित्रपट असून सुद्धा सुधीर जोशी यांनी निभावलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सर्वांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणाऱ्या सुधीर जोशी यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र फार दुःख होतं. सुधीर जोशी यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. सुधीर जोशी यांना मूल बाळ नव्हते, पण तरी सुद्धा आयुष्यात दुःखी न राहता सुधीर जोशी हे अतिशय मेहनतीने अभिनय क्षेत्रात यशस्वी झाले. हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी हे सुधीर जोशींना आपले गुरु मानतात. सुधीर जोशी नेहमी आपल्या ज्युनियर कलाकारांना भरभरून प्रोत्साहन द्यायचे, परंतु सर्वांना हसवणारे या उत्कृष्ट नटाचे 2005 हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मैंने गांधी को नहीं मारा हा सुधीर जोशी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तर तुम्हाला सगळ्यांना सुधीर जोशी आवडायचे की नाही ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.